साडीवरती तुम्हाला जर थोडासा वेगळा आणि हटके लुक करायचा असेल तर फुल स्लीव्सचा ब्लाऊज तुम्ही नक्कीच घालू शकता. आता सहसा ना आपण 3/4 स्लीव्स किंवा स्लीवलेस ब्लाऊज घालतो, पण फुल स्लीव्सचा ब्लाऊजसुद्धा घातला जातो असं नाही की नाही, पण त्याला कमी प्राधान्य दिलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का, फुल स्लीव्सचा ब्लाऊज घालूनसुद्धा तुम्ही अगदी स्टायलिश दिसू शकता आणि तो लुक जो आहे तोसुद्धा छान युनिक आणि हटके वाटेल. पण अर्थात फुल स्लीव्सचे ब्लाऊज अगदी बेसिक पद्धतीने न शिवता तुम्ही त्यांना छान स्टायलिश लुक देऊ शकता. त्यामुळे फुल स्लीव्सचे ब्लाऊज वेगवेगळ्या पद्धतीने कसे शिवून घ्यायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, किंवा फुल स्लीव्स ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही त्या पद्धतीचे ब्लाऊज स्वतःसाठी शिवून घेऊ शकता आणि स्वतःसाठी एक छान आणि वेगळा लुक क्रिएट करू शकता. त्यामुळे हे पॅटर्न्स नेमके कोणते ते लगेचच जाणून घेऊयात. सर्वात पहिला पॅटर्न आहे जॅकेट ब्लाऊज. येस, आता ना हा जो ब्लाऊज असतो ना त्याला थोडासा जॅकेटसारखा लुक असतो, आणि जेव्हा तुम्ही जॅकेट ब्लाऊज शिवताना तेव्हा तुम्ही जर त्याचे फुल स्लीव्स ठेवले तर त्याचा लुक खूप छान येतो. त्यामुळे जॅकेट ब्लाऊज आणि फुल स्लीव्स हे जे कॉम्बिनेशन आहे किंवा हा जो लुक आहे तो खूप उठून दिसतो, सुंदर दिसतो आणि युनिक दिसतो. बरं, हे जे जॅकेट ब्लाऊज आहेत ना ते तुम्ही एखाद्या साडीवरतीसुद्धा स्टाईल करू शकता, किंवा मग तुम्ही लेहेंग्यावरतीसुद्धा या प्रकारचे ब्लाऊज नक्कीच घालू शकता. आणि तुम्ही जर एखादा फॉर्मल अटायर करताय आणि कुठे प्रोफेशनली मीटिंगसाठी जाताय किंवा कुठल्याही प्रोफेशनल कार्यक्रमाला जाताय, तर त्यावेळेस तुम्ही फॉर्मल साडीवरती अशा प्रकारचा जॅकेट ब्लाऊज स्टाईल करू शकता विथ फुल स्लीव्स. हा जो लुक आहे तो खूप हटके आणि छान वाटेल. दुसरा जो प्रकार आहे ना त्यामध्ये ना तुम्ही असा ब्लाऊज शिवून घेऊ शकता ज्यामध्ये संपूर्ण हातावरती वर्क आहे, डिझाईन आहे आणि त्याचसोबत गळ्याभोवतीसुद्धा डिझाईन आहे. आता ना हल्ली प्लेन साड्यांचा खूप जास्त ट्रेंड आहे, किंवा अशा साड्यासुद्धा ट्रेंडमध्ये आहेत ज्यांच्यावरती ना अगदी मिनिमल डिझाईन असते, खूपच बारीक काम केलेलं असतं. त्यामुळे अशा साड्यांवरती तुम्ही जर भरलेला ब्लाऊज स्टाईल केला ना तर तो जो लुक आहे तो खूप छान दिसतो. त्यामुळे तुम्ही विचार करा, तुमचे हात किंवा जे स्लीव्स आहेत ते छान भरलेले, गळ्याभोवती डिझाईन आणि प्लेन साडी, तो जो लुक आहे तो किती छान आणि बॅलन्स्ड वाटेल आणि त्याचसोबत वेगळासुद्धा वाटेल, राईट? त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचं स्टायलिंग नक्कीच करू शकता, संपूर्ण स्लीव्सवरती डिझाईन लॉंग स्लीव्स ब्लाऊजमध्ये, त्याचसोबत गळ्याभोवती छान वर्क केलेलं आणि डिझाईन, आणि प्लेन साडी किंवा अगदी मिनिमल डिझाईन असलेली साडी, लुक खूप वेगळा वाटेल, सुंदर वाटेल आणि तुम्ही मस्त उठून दिसाल. त्याचसोबत ना तुम्ही जर फुल स्लीव्सचा ब्लाऊज शिवताय ना तर तुमची एखादी विशिष्ट साडी असेल आणि त्यावरती जर तुम्हाला फुल स्लीव्सचा ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर तुम्ही शिवून घेऊच शकता. पण त्याचसोबत मी तुम्हाला सजेस्ट करेन की व्हाईट कलरचा आणि ब्लॅक कलरचा ना एक फुल स्लीव्सचा ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता. मस्त तुम्ही वी नेक करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही फुल स्लीव्सचे हात असलेला ब्लाऊज शिवू शकता, कारण की हल्ली तुम्हाला माहिती आहे कॉटनच्या साड्यांचा सुद्धा ट्रेंड आहे, राईट? सो वेगवेगळ्या कॉटनच्या साड्यांवरती ना हे फुल स्लीव्सचे ब्लाऊज स्टाईल करता येतात, आणि ब्लॅक आणि व्हाईट हे जे दोन कलर आहेत ते बऱ्याचशा साड्यांसोबत मॅच होतात. त्यामुळे या दोन कलरचे जर ब्लाऊज तुमच्याकडे असतील ना तर तुम्ही वेगवेगळ्या साड्यांवरती याचं स्टायलिंग नक्कीच करू शकता आणि दिसताना ऑफकोर्स ते खूप क्लासीसुद्धा दिसणार आहे. चौथा पॅटर्न म्हणजे बलून स्लीव्स. हल्ली ना बलून स्लीव्सचा खूप ट्रेंड आहे आणि हे बलून स्लीव्स तुम्ही फुल स्लीव्समध्ये शिवून घेऊ शकता, किंवा तसे रेडीमेड ब्लाऊजसुद्धा मिळतात तेसुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. येणेसुद्धा मस्त साडीला हेवी लुक येतो आणि तुमचा जो ओव्हरऑल लुक आहे तो खूप छान दिसतो, आणि असं दिसतं की तुम्ही तुमच्या लुकमध्ये खूप जास्त, तुमचा लुक तयार करण्यात तुम्ही खूप जास्त मेहनत घेतली आहे. सो तुम्ही फुल बलून स्लीव्स नक्कीच तुमच्या ब्लाऊजमध्ये शिवून घेऊ शकता किंवा तशा प्रकारचा ब्लाऊज विकत घेऊ शकता. फक्त मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की तुमचे जर खांदे ब्रॉड असतील किंवा जर तुम्ही थोडेसं जर तुम्ही हेवी असाल किंवा थोडेसे गुबगुबीत असाल तर बलून स्लीव्स घालणं टाळा, कारण की यामुळे काय होईल, तुमच्या ह्या भागात जास्त व्हॉल्यूम येईल आणि तुम्ही आहात त्यापेक्षा जास्त थोडेसे जाड दिसू शकता. ज्या मुली बारीक आहेत ना त्यांच्यासाठी बलून स्लीव्सचा उत्तम ऑप्शन आहे, कारण की त्यामुळे बलून स्लीव्समुळे त्या थोड्याशा हेवी दिसतील, म्हणजे आहेत त्यापेक्षा थोड्याशा हेवी दिसतील. पण ज्या मुली गुबगुबीत आहेत त्यांनी बलून स्लीव्स घालणं अवॉइड करा.
पाचवा प्रकार आहे बेल स्लीव्ज ब्लाऊज. येस, बेल स्लीव्जचा सुद्धा हल्ली ट्रेंड आहे. यामध्ये काय असतं, इथपर्यंत तो जो पॅटर्न असतो ना तो थोडासा टाईट असतो आणि इथून खाली त्याला एक फ्लेअर असते आणि तो लूज होत जातो. त्यामुळे या प्रकारच्या ब्लाऊजचा सुद्धा ट्रेंड आहे आणि हे स्टायलिंगसुद्धा तुम्ही नक्की करू शकता. हा सुद्धा लुक जो आहे तो दिसताना एकदम छान दिसतो, हटके दिसतो, युनिक दिसतो आणि तुम्ही तुमच्या लुकमध्ये खूप मेहनत घेतली आहे असं दिसून येतं. पण तुम्ही रिअलमध्ये फक्त एक छानसा ब्लाऊज घातलेला असतो ज्यामुळे तुमच्या लुकला चार चांद लागलेले असतात. त्यामुळे तुम्ही बेल स्लीव्ज हा जो पॅटर्न आहे तो नक्की ट्राय करू शकता. अशा पद्धतीने लांब हातांच्या ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर अजून काही लॉंग स्लीव ब्लाऊजचे पॅटर्न माहिती असतील किंवा तुम्ही जर एखाद्या वेगळ्या प्रकारचा पॅटर्न वापरत असाल तर त्याची माहितीसुद्धा कमेंट्समध्ये नक्की द्या, म्हणजे मलासुद्धा आणि आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला हेल्प होईल. सोबतच लोकमसकी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमसकीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.